अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे। कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढ मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने होत आहे, त्यामुळे आपल्याही शहरात आणि खेडेगावांमध्ये रुग्णसंख्या वाढायला फार वेळ लागणार नाही, त्यामुळे 31 डिसेंबर साजरा करताना काही निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे। डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीस आता प्रशासनाकडे काय आदेश देण्यात आले? नव वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना एक आपण ही काळजीसुद्धा सगळ्यांनी आता करायला हवी की कोविडची तिसरी वेव ही आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे। आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या काही मोठ्या शहरांमध्ये फारच झपाट्याने रुग्णसंख्या ही वाढत आहे आणि ती वाढ आपल्या जिल्ह्यांमध्ये आणि आपल्या शहरांमध्ये गावांमध्ये येण्यासाठी फार वेळ लागणार नाही, असंच थोडंसं चिंताजनक चित्र हे आता दिसत आहे। त्यामुळे शासनानं 31 डिसेंबरच्या जे काही आपण साजरं करतो त्यावर काही निर्बंध घातलेले आहेत। त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सध्या रात्रीची जमावबंदी ही लागू आहे। रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीत 5 पेक्षा जास्त लोक हे एकत्र येऊ शकत नाहीत। त्या अनुषंगानं माझं सगळ्यांना हेच आवाहन आहे की नवीन वर्षाचं स्वागत हे आपण घरी राहूनच करावं, घरीसुद्धा राहून आपण नवीन वर्ष हे उत्साहात त्याचं स्वागत करू शकतो, त्याला वेलकम करू शकतो। कारण बाहेर जर आपण एकत्र आलो तर कदाचित या बदलत्या वातावरणामुळे आणि हा जो प्रसार वाढत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोविडचा स्प्रेड होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। आपण ऑलरेडी गेल्या 2 वर्षांमुळे मध्ये कोविडमुळे बरंचसं नुकसान सहन केलं आहे आणि जर पुन्हा नवीन वर्षामध्ये आपल्याला असं नुकसान होऊ द्यायचं नसेल, मग ते जीवितहानी असेल किंवा आर्थिक हानी असेल, तर निश्चितपणे आपल्याला ह्या वर्षी अतिशय कटाक्षानं सगळ्या या निर्बंधांचं पालन करणं हे आवश्यक ठरेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की सगळे कोविड अनुरूप वर्तनाचे नियम आहेत त्याचं आपण पालन करावं, कुठेही गर्दी करू नये, डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन याचा योग्य पद्धतीनं वापर करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लस ही तात्काळ आपण घ्यावी। आपण 18 पुढील वयोगटाचं लसीकरण हे अतिशय वेगानं आता करतोय, दर दिवशी 20 ते 25 हजार लस आपण ॲडमिनिस्टर करतोय, मात्र अजूनही काही लोक आहेत की ज्यांनी एकही डोस घेतला नाही, तर त्यांनी तातडीनं आपला पहिला डोस घ्यावा आणि जेव्हा आपला सेकंड डोस ड्यू होईल त्यावेळेस सेकंड डोससुद्धा आपण न चुकता घ्यावा। त्याचबरोबर येत्या काळामध्ये 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण सुरू होईल, त्यासाठीसुद्धा रजिस्ट्रेशन ओपन होईल, जबाबदारी समजून स्वतःचं लसीकरण करून घ्यावं आणि जर कोणी नियम तोडले तर गुन्हे दाखल होतील आणि इतर ज्या काही दंडात्मक कारवाया आहेत त्यासुद्धा महापालिका, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत केल्या जातील। रस्त्यावरती फिरून कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन हे करता येणार नाही, कुठल्याही प्रकारची आतिषबाजी किंवा फटाके अशा पद्धतीचं सेलिब्रेशन करता येणार नाही आणि जर एखाद्या बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घ्यायचा असेल तर शासनानं जी काही सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा दिलेली आहे तिचं पालन करूनच ते बंदिस्त सभागृहातील कार्यक्रम हे घ्यायचे आहेत। सगळ्यांना, सगळ्या आस्थापनांना हे नियम लागू असतील। आज संध्याकाळपासूनच महापालिका, पोलीस प्रशासन आणि इतर सगळे शासकीय विभाग जसं एक्साईज असेल किंवा अन्न औषध प्रशासन असेल यांची विशेष पथकं ही सगळीकडे पाहणी करतील। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।